तुम्ही कोणाचीही भक्ती करा, शिर्डीचे साईबाबा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज, शेगावचे गजानन महाराज किंवा दत्त महाराज, ही जी साईबाबांची 11 वचन आहे तिचा अर्थ तुम्ही सर्वांनी समजून घेतला पाहिजे आणि त्याचप्रमाणे भक्ती करणं आवश्यक आहे। शिर्डीस ज्याचे लागतील पाय टळती अपाय सर्वदांचे, यातून काहींच्या मनामध्ये असा संभ्रम होऊ शकतो की साई केवळ शिर्डीमध्ये आहेत की काय। मी जर घरात राहून साईंची भक्ती केली तर चालणार नाही का? तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकदा तरी शिर्डीला जाऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घ्या। समाधीपेक्षाही जास्त महत्व द्वारका माईला, कारण तिथे प्रत्यक्ष साईबाबा राहिले। साईबाबांचा सहवास द्वारका माईला मिळाला, तिथेच अनेक भक्तांची दुःखे साईंनी दूर केली, याला साक्षी द्वारका माई आहे। या द्वारका माई मध्ये अर्धा तास तरी बसा, नंतर मग तुम्ही जरी शिर्डीला गेला नाही तरीही चालेल। दरवर्षी तुम्ही शिर्डीला गेलेच पाहिजे असं आवश्यक नाही। जर तुमची श्रद्धा आणि भक्ती खूप असेल तर प्रत्यक्ष साईबाबा कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या दारात तुम्हाला भेटायला येतील। तुमच्या दारात आलेल्या कुत्र्याला किंवा भिकाऱ्याला कधीच उपाशी परत पाठवू नका। तर या वाक्याचा अर्थ असा आहे की जो कोणी शिर्डीला साईबाबांचं दर्शन घ्यायला येतो त्याची सर्व संकट निघून जातात। केवळ शिर्डीच नाही तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शेगावचे गजानन महाराज, औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर या ठिकाणीही तुम्ही गेलात तरी तुमची संकट दूर होईल। माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हे हरेल सर्व त्याचे। खरं तर ही 7 वचने स्वतः साईंनी लिहिलेली नाही, साईंच्या एका भक्तानं साईंच्या समाधीनंतर लिहिली आहे। स्वतः साईबाबांनी आपल्या संपूर्ण जीवनात कधीच म्हटलं नाही की तुम्ही माझ्याकडे या आणि पूजा करा, मी तुमचं दुःख दूर करेन। इथे तुम्ही असा अर्थ घ्यायचा आहे की जो कोणी साईंच्या समाधीचं आणि द्वारका माईचं दर्शन घेईल त्याचे सर्व दुःख निघून जाते। याचा अर्थ असा नाही की तुम्हाला जर दुःख झालं तर दरवेळी तुम्ही शिर्डीलाच गेले पाहिजे। तुम्ही दुःखात असाल तर डोळ्यात पाणी आणून साईंचा धावा करा। तुम्ही जेथे असाल तेथे साईबाबा तुमच्यासाठी धावून येतील आणि तुमचं दुःख दूर करतील। हे केवळ साईंपुरतंच नाही तर तुम्ही स्वामी समर्थ, गजानन महाराज, दत्त महाराज यांचा कोणाचाही धावा मनापासून करा, ते तुमच्यासाठी नक्कीच धावून येतील। जरी हे शरीर गेलो मी टाकून तरी मी धावेल भक्तासाठी। याचा असा अर्थ आहे की जरी साईबाबा मृत्यू पावले असले तरीही जेव्हा एखादा भक्त डोळ्यात पाणी आणून खऱ्या श्रद्धा आणि भक्तीने त्यांना हाक मारेल तेव्हा ते आपल्या भक्तासाठी नक्कीच धावून येतील। केवळ साईबाबाच नव्हे तर स्वामी समर्थ महाराज, गजानन महाराज, दत्त महाराज हे पण आपल्या भक्तांसाठी धावून येतात आणि संकट दूर करतात। नवसास पावेल माझी ही समाधी, धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई। या वाक्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर साईबाबांना काही नवस केला किंवा माझं संकट दूर होऊ दे असं सांगितलं तर साईबाबा तुमचा नवस किंवा तुमचं मागणं नक्कीच पूर्ण करते। पण यासाठी तुमची दृढ बुद्धी म्हणजे श्रद्धा आणि भक्ती असणं आवश्यक आहे। केवळ साईबाबाच नव्हे तर तुम्ही कोणत्याही संत किंवा देवाला जर श्रद्धा आणि भक्तीनं नवस केला किंवा काही मागितलं तर ते मिळेल, पण तशी दृढ श्रद्धा आणि भक्ती असणं आवश्यक आहे। नित्य मी जिवंत जाणं ह्याची सत्य, नित्य घ्या प्रचित अनुभवे। या वाक्याचा अर्थ असा आहे की केवळ साईबाबाच नाही तर स्वामी समर्थ महाराज, गजानन महाराज हे सर्वजण जरी मृत्यू पावले असले तरीही ते त्यांच्या दिव्य शक्तीनं अजूनही जिवंत आहे, म्हणजे त्यांचा आत्मा आपल्या दिव्य शक्तीनं कुठेही येऊ जाऊ शकतो। तुम्ही श्रद्धा आणि भक्तीनं त्यांचा कधीही अनुभव घेऊ शकता। अनेक भक्तांना असे अनुभव आले की साईबाबा, श्री स्वामी समर्थ महाराज, गजानन महाराज, दत्त महाराज हे स्वप्नात येऊन किंवा कोणत्याही रूपात येऊन मार्गदर्शन करतात, तसेच संकट दूर करतात। शरण मज आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी। या वाक्याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणत्याही संतांना शरण गेला, त्यांची श्रद्धेनं भक्ती केली तर तो माणूस कधीच वाया जात नाही। आता वाया जाणं म्हणजे काय? आपण जी देवाची किंवा गुरुची भक्ती करतो, सेवा करतो, नामस्मरण करतो ते कधीच वाया जात नाही। दुसरा अर्थ असा आहे की ती व्यक्ती वाया जाणं म्हणजे दारू, जुगार आणि बायकांच्या नादी लागून जीवन उद्ध्वस्त करून घेणं। जो व्यक्ती साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज यांची भक्ती करतो तो कधीच वाया जात नाही।
किंवा त्यांची केलेली भक्ती ही कधीच वाया जात नाही. तुम्ही असा माणूस दाखवा की जो यांची भक्ती करतो तो वाया गेलाय. जो जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मेही त्यासी. या वाक्याचे दोनच अर्थ होऊ शकतात. पहिला अर्थ असा आहे की तुम्ही साईबाबा श्री स्वामी समर्थ गजानन महाराज दत्त महाराज यांची पूजा किंवा भक्ती ज्याप्रमाणे कराल त्याप्रमाणे ते तुमची मनोकामना पूर्ण करते. म्हणजे कोणी दररोज त्यांच्या मूर्तीचं किंवा चित्राचं दर्शन घेतात, त्यांची पूजा करतात, त्यांना आंघोळ घालून धूप दीप अगरबत्ती दिवा लावून त्यांना नैवेद्य दाखवतात, कोणी त्यांचे फक्त नामस्मरण किंवा जप करतात, तर कोणी त्यांच्या ग्रंथांचे पारायण करतात. कोणत्याही प्रकारे तुम्ही जर त्यांची पूजा आणि भक्ती केली तर ते त्याप्रमाणे तुमची मनोकामना पूर्ण करते. या वाक्याचा दुसरा अर्थ असा आहे की काही जण राम कृष्ण वेगवेगळ्या देवांच्या आणि देवींच्या रूपात त्यांची पूजा भक्ती करतात, त्यांचीही मनोकामना पूर्ण होते. तुमचा मी भार वाहीन सर्वथा नवे हे अन्यथा वचन माझे. या वाक्याचा अर्थ असा आहे की जो कोणी देवाची साधू संत यांची काया वाचा आणि मनानं पूर्ण श्रद्धेनं भक्ती करतात ते देव किंवा साधू संत त्या भक्तांच्या संसाराचा जबाबदारीचा भार स्वतः वाहतात. म्हणजे त्यांचा संसार स्वतः चालवतात, त्यांची जबाबदारी ते स्वतः स्वीकारतात. पण यासाठी त्या भक्तांना काया वाचा आणि मनानं पूर्ण श्रद्धेनं भक्ती करणं आवश्यक आहे. जाणा येथे आहे सहाय्य सर्वास मागे जे जे त्यास ते लाभे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणत्याही संतांना शरण गेला किंवा काहीही मागितलं तर ते संत किंवा गुरु तुम्हाला निश्चितच मदत करतात आणि आपण जे काही त्यांना मागू ते सर्व मिळतं. पण यासाठी त्यांच्यावर दृढ विश्वास आणि श्रद्धा असणं आवश्यक आहे. तुम्ही साईबाबा स्वामी समर्थ गजानन महाराज किंवा दत्त महाराज यापैकी कोणावरही दृढ विश्वास आणि श्रद्धा ठेवा आणि त्यांना मागा. तुमची मागणी ते निश्चितच पूर्ण करते. माझा जो झाला काया वाचा म्हणे तयाचा मिरुणी सर्व काय. या वाक्याचा अर्थ असा आहे की जो कोणी ही भक्त काया वाचा या मनानं पूर्ण श्रद्धेनं साई बाबा स्वामी समर्थ महाराज गजानन महाराज किंवा दत्त महाराज यांची भक्ती करतो अशा भक्ताचे हे सर्वजण ऋणी आहेत. म्हणजे तुम्ही कोणाचीही भक्ती करा, तुम्ही जेवढी त्यांची भक्ती कराल तेवढे तुमचे ऋणी होते. तुमच्यासाठी ते धावून यायला तुम्हाला मदत करायला बांधील होते. तुमच्या संकटामध्ये धावून येऊन तुम्हाला मदत करणं ही त्यांची जबाबदारी राहील. साई म्हणे तोची तोची झाला धन्य जाहला जो अनन्य माझ्या पायी. या वाक्याचा अर्थ असा आहे की जे कोणी भक्त पूर्ण विश्वास आणि श्रद्धेनं आपल्या गुरुच्या ठाई एकरूप होतात आणि त्यांची भक्ती करतात ते धन्य आहेत, त्यांचं जीवन सफल होईल. तुम्ही साईबाबा श्री स्वामी समर्थ गजानन महाराज किंवा दत्त महाराज कोणाचीही भक्ती करा पण त्यांच्या बरोबर एक रूप व्हा, त्यांच्यावर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवा.